मस्त गरमागरम अशी चमचमीत आणि झणझणीत चवळीच्या दाण्यांची उसळ तयार झालेली आहे. रंग पण त्याला सुरेख आलेला आहे. नमस्कार, मी प्रतिमा, प्रतिमाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. लाल चवळीच्या दाण्यांची उसळ बऱ्याच घरी केल्या जाते, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ही उसळ करतात. तर आज मी ज्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे त्यामध्ये मी अगदी घरगुती मसालेच वापरलेले आहेत. रेसिपी पूर्ण बघा, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला इथे एक वाटी चवळी घ्यायची आहे. बारीक आणि अशी लालवाली चवळी घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून ही चवळी आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायची आहे. पाच ते सहा तास झालेले आहे. आपण झाकण उघडून बघा, तुम्ही इथे बघू शकता की चवळी छान भिजलेली आहे. आता ही चवळीतलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि ही आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायची आहे. इथे आता मी कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून चवळी वाफवून घेतलेली आहे. अशी खूप जास्त वाफवल्या गेलेली पण नाही आहे. इथे आता आपल्याला उसळ करायची आहे, त्यासाठी मी आधीच कढई गरम करून घेतलेली आहे. आता उसळीला लागणारं तेल टाकायचं आहे. मी इथे 2 पळे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की सर्वात आधी आपल्याला मोहरी टाकायची फोडणीला, नंतर जिरे, मग हिंग आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. त्यानंतर मी इथे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. आता हा कांदा छान आपल्याला मंद गॅसवरती सोनेरी रंगाचा होतपर्यंत होऊ द्यायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की कांदा पण छान झालेला आहे. त्यानंतर आपल्याला एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे. टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा आलं लसूणचं पेस्ट आणि हे वाटण पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात टाकायचे आहे आपल्याला काही सुके मसाले. सर्वात आधी आपण टाकूया 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेजिरे पावडर, थोडीशी हळद, चवीपुरतं आपलं साधं लाल तिखट, कोरडे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वाफवून घेतलेली चवळी टाकायची आहे. चवळीमध्ये जे पाणी आहे ते पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ही चवळी आपल्याला मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. नंतर आपल्याला थोडंसं याला रस्सा करायचा आहे, त्यामुळे मी इथे 1/2 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता याच्यावरती झाकण झाकायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनिट होऊ द्यायचं आहे. आधीच आपण वाफवून घेतल्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही. 3 ते 4 मिनिट झालेले आहे, झाकण उघडून बघूया. तुम्ही इथे बघू शकता की चवळी मस्त अशी झालेली आहे, अशी झणझणीत दिसते आहे आणि आपल्याला उसळला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा केलेला आहे. तुम्ही रशाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1/2 चमचा काळा मसाला आणि बारीक हिरवीगार कोथिंबीर. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपण आज चमचमीत आणि झणझणीत अशी चवळीच्या दाण्यांची उसळ केलेली आहे. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.